DIT is in its communication to all departments from time to time has instructed them to host their websites only on servers located within India. ज्या विभागांच्या वेबसाइट संकेतस्थळ ही परदेशी सर्व्हरवर होस्टेड आहेत अशा सर्व विभागांसाठी ही आवश्यक सूचना आहे की माहिती तंत्रज्ञान विभागाने वेळोवेळी अशा सूचना दिलेल्या आहेत की शासकीय विभागांच्या वेबसाइट संकेतस्थळ ही भारतातल्याच सर्व्हरवर होस्टेड असली पाहिजेत. एनी वेबसाइट होस्टिंग मस्ट ऑल्सो कम्प्लाय विथ सर्टेन गाईडलाइन्स फॉर वेब सिक्युरिटी अँड गो थ्रू पिरियॉडिक सिक्युरिटी ऑडिट्स. अनेक संकेतस्थळं गेल्या काही वर्षांमध्ये हॅक झालेली आहेत हॅकर्सकडून, परदेशी हॅकर्सकडून. हे काय दर्शवतं तर त्या संकेतस्थळांमध्ये आवश्यक तितकी सिक्युरिटी सुरक्षा यंत्रणा राबवली गेलेली नाही आणि त्यामुळे कोणाही हॅकरला हे सहज शक्य होतं की आपली वेबसाईट हॅक करावी. अशा प्रकारच्या वेबसाईटसाठी काय सूचना आहे तर सर्टिन नावाच्या संस्थेने प्रसारित केलेली मार्गदर्शक तत्त्व वापरून वेबसाईट सिक्युरिटी पाळली जावी आणि वेळोवेळी त्याच्या सुरक्षिततेचं निरीक्षण केलं जावं, परीक्षण केलं जावं, ऑडिट केलं जावं. गाईडलाईन्स फॉर इंडियन गव्हर्नमेंट वेबसाईट्स, ज्याचं संक्षिप्त रूप आहे GIGW, स्पेसिफाय दॅट ऑल गव्हर्नमेंट वेबसाईट मस्ट यूज .goe.in or .nic.in domains. They should not use any other domain name such as .com, .org, .orgin, etc. सर्व शासकीय वेबसाईटची डोमेन नेम्स, विभागाचं नाव .gov.in किंवा .nic.in अशाच प्रकारचं असलं पाहिजे. उदाहरणार्थ महाराष्ट्र.gov.in, IT.maharashtra.gov.in इत्यादी. त्यांनी कधीही .com, .org, .org.in अशा प्रकारची डोमेन नेम वापरू नयेत. सेक्शन 88.5 ऑफ ई गव्हर्नन्स पॉलिसी ऑफ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र 2011 विच इज ॲडॉप्टेड बाय द कॅबिनेट स्टेट्स दॅट ऑल वेबसाईट्स अँड वेब बेस्ड ॲप्लिकेशन्स विल कॉम्प्लाय विथ वेबसाईट डिझाईन गाईडलाईन्स इश्यूड फ्रॉम टाईम टू टाईम बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. महाराष्ट्र शासनाने प्रसारित केलेल्या आणि अंकितकृत केलेल्या ई गव्हर्नन्स पॉलिसी 2011 कलम 8.5 सर्व वेबसाईट, शासनाच्या सर्व वेबसाईट या GIGW आणि केंद्र शासनाने वेळोवेळी प्रसारित केलेल्या गाईडलाईन्सनुसारच असल्या पाहिजेत. सेक्शन 4 ऑफ द पब्लिक रेकॉर्ड्स ॲक्ट 1993 स्टेट्स दॅट नो पर्सन शॅल टेक ऑर कॉज टू बी टेकन आउट ऑफ इंडिया एनी पब्लिक रेकॉर्ड्स विदाउट द प्रायर अप्रुवल ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट प्रोव्हाइडेड दॅट नो सच प्रायर अप्रुवल शॅल बी रिक्वायर्ड इफ एनी पब्लिक रेकॉर्ड आर टेकन ऑर सेंट आउट ऑफ इंडिया फॉर एनी ऑफिशियल पर्पज. पब्लिक रेकॉर्ड्स ॲट ॲक्ट 1993 कलम 4 असं नियम आहे त्या कायद्यामध्ये, अशी हे आहे, प्रोव्हिजन आहे की कोणत्याही प्रकारचं पब्लिक रेकॉर्ड हे शासनाच्या मान्यतेनुसार, शासनाच्या परवानगीनुसार किंवा संबंधित विभागाच्या संमतीनुसार, संमतीशिवाय भारताबाहेर नेलं जाऊ नये कोणत्याही स्वरूपात, सॉफ्ट कॉपीच्या किंवा हार्ड कॉपीच्या स्वरूपात. देअर हॅव बीन इन्सिडेंट्स इन रिसेंट टाईम्स अबाउट हॅकर्स ब्रेकिंग इन टू गव्हर्नमेंट वेबसाईट्स. फॉर एक्झाम्पल, व्हेरी रिसेंटली सोशल जस्टिस डिपार्टमेंट वेबसाईट वॉज हॅक्ड अँड इट वॉज फाउंड दॅट धिस वेबसाईट डेव्हलप्ड अँड मेंटेन बाय अ प्रायव्हेट कंपनी वॉज रनिंग फ्रॉम द युनायटेड स्टेट्स. Hackers not only deface the government websites but also tend to steal, manipulate valuable data and even insert malicious content and or redirect visitor traffic to malicious websites. In case of information leak or hacking of server hosted abroad, there are difficulties investigating the case as Indian laws are difficult to be applied on those agencies. Magashi apan kahi vibhagancha websites hack keliyachi udaharan bollo.
त्याचं पहिलं कारण असतं की त्या वेबसाईट परदेशी सर्व्हरवर होस्ट केलेल्या असतात, आणि दुसरं कारण असतं त्यामध्ये पुरेशी सुरक्षा यंत्रणा राबवलेली नसते. त्याचं जे कोड त्या वेबसाईटवर वापरलेलं असतं ते कोड पुरेसं सुरक्षित नसतं, त्यामुळे या हॅकर मंडळींना अशा प्रकारच्या वेबसाईट हॅक करणं सोपं जातं. आता हॅकर मंडळी वेबसाईट्स हॅक करून केवळ त्या विद्रूप करत नाहीत, तर त्यावर काहीतरी बदनामीकारक मजकूर टाकतात, काही वर्णद्वेषी काही वंशद्वेषी मजकूर टाकतात, काही आक्षेपार्ह अशा प्रकारचा मजकूर टाकतात, आक्षेपार्ह अशा प्रकारचे फोटोग्राफ्स किंवा इमेजेस किंवा काहीतरी असं टाकलं जातं जे शासकीय वेबसाईट्सवर अपेक्षित नाही बिलकुल. आणि जे भारतीय माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार जे आक्षेपार्ह आहे आणि जे बँड आहे अशा प्रकारचं काहीतरी मॅटर त्याच्यावर टाकलं जातं. आता ही मंडळी परदेशस्थ असल्यामुळे, परदेशात राहत असल्यामुळे आपल्या प्रकारचे कायदे त्यांच्यापर्यंत पोचून त्यांना भारतीय दंडविधानानुसार काहीतरी शिक्षा करणं हे दरवेळी शक्य होतच असं नाही, किंबहुना हे अत्यंत अवघड होत जातं. म्हणून अशा प्रकारच्या वेबसाईट ह्या परदेशी सर्व्हरवर होस्ट केल्या जाऊ नयेत, अशा प्रकारची ही मार्गदर्शक सूचना आहे. कन्सिडरिंग दीज इश्यूज, इट इज हिअर बाय रिइटरेटेड दॅट ऑल वेबसाईट्स अँड ॲप्लिकेशन्स ऑफ स्टेट गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स अँड ऑल डायरेक्टरेट्स कॉर्पोरेशन्स पब्लिक अंडरटेकिंग्स अंडर देम शुड बी होस्टेड विद इन इंडिया अँड प्रेफरेबली ऑन गव्हर्नमेंट ओन्ड सर्व्हर्स इन स्टेट डेटा सेंटर्स ऑर NIC डेटा सेंटर्स ऑर ऑन सर्व्हर्स को लोकेटेड इन Tier 3 डेटा सेंटर्स इन इंडिया. वरील सर्व परिस्थितींचा विचार करता शासनाच्या वेबसाईट्स ह्या भारतातल्या सर्व्हरवरच होस्ट केल्या जाव्यात, त्या शक्यतोवर स्टेट डेटा सेंटर किंवा NICने चालवलेली डेटा सेंटर्स आणि Tier 3 प्रकारची डेटा सेंटर जी भारतातच लोकेटेड आहेत अशा प्रकारच्या डेटा सेंटरवरच होस्टेड असावा. कधीही तो परदेशस्थ सर्व्हरवर किंवा परदेशी कंपन्यांकडे होस्ट केला जाऊ नये. दुसरा मुद्दा या मार्गदर्शक तत्वांमधला आहे तो म्हणजे यूज ऑफ ऑफिशियल ईमेल ID. इट हॅज बीन ऑब्झर्व दॅट मेनी गव्हर्नमेंट एम्प्लॉईज यूज प्रायव्हेट दॅट इज पब्लिकली अवेलेबल ईमेल IDs सच ॲज जीमेल, याहू, हॉटमेल एटसेट्रा. सेव्हरल सिनियर गव्हर्नमेंट ऑफिशियल्स इन महाराष्ट्र गव्हर्नमेंट हॅव देअर जीमेल, याहू, हॉटमेल IDs लिस्टेड इन गव्हर्नमेंट पोर्टल्स ॲज देअर ऑफिशियल ईमेल. अनेक शासकीय कर्मचाऱ्यांची आणि अधिकाऱ्यांची याहू किंवा जीमेल किंवा रेडिफ किंवा हॉटमेल किंवा तत्सम अन्य प्रायव्हेट मेल सर्व्हरकडे मेल अकाउंट्स आहेत, आणि ह्यातले बहुतेक अधिकाऱ्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी आपापल्या कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये आपल्याला संपर्क करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पत्त्यांमध्ये किंवा इतर तपशिलांमध्ये हे ईमेल ID आपापल्या विभागांच्या वेबसाईटवर होस्ट केलेले आहेत. दो यूज ऑफ सच ईमेल सिस्टम सेन्सिटिव्ह गव्हर्नमेंट डेटा इज बिंग ट्रान्सलेटेड माफ करा थ्रू यूज ऑफ सच ईमेल सिस्टम सेन्सिटिव्ह गव्हर्नमेंट डेटा इज बिंग ट्रान्समिटेड अँड स्टोअर्ड ऑन प्रायव्हेट सर्व्हर्स आउटसाईड द कंट्री. दिस इज क्लिअर व्हायोलेशन ऑफ Section 4 ऑफ द पब्लिक रेकॉर्ड्स ॲक्ट 1993 अँड व्हेरियस अदर इन्स्ट्रक्शन्स ॲज लिस्टेड इन प्रिव्हियस पॅरेग्राफ्स. अशा प्रकारे खाजगी ईमेल ID वापरून, परदेशस्थ सेवांचे ईमेल ID वापरून पत्रव्यवहार करणे किंवा डेटा इथून तिथे ट्रान्सफर करणे हे पब्लिक रेकॉर्ड्स ॲक्ट 1993 Clause 4 सरळ सरळ व्हायोलेशन आहे अँड व्हेरियस अदर इन्स्ट्रक्शन्स ॲज लिस्टेड इन प्रिव्हियस पॅरेग्राफ. आणि त्या व्यतिरिक्त आपण आत्तापर्यंत ज्या मार्गदर्शक सूचना पाहिल्या आत्तापर्यंतच्या सेशनमध्ये त्याचंसुद्धा हे उल्लंघन आहे. व्हेरियस गव्हर्नमेंट एजन्सीज हॅव बीन रेझिंग कन्सर्न्स ओव्हर यूज ऑफ ईमेल सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय फॉरिन फर्म्स विच हॅव देअर सर्व्हर्स लोकेटेड इन ओव्हरसीज लोकेशन्स ऑर नॉन ट्रेसेबल लोकेशन्स थस मेकिंग इट डिफिकल्ट टू ट्रॅक एनी मिसयूज ऑर लीकेज. परदेशी स्थित असलेल्या ईमेल सर्व्हरचा किंवा त्यांचा वापर करून जर काही गुन्हा घडला, जर काही समस्या निर्माण केली गेली,
तर अशा प्रकारचे ईमेल सर्व्हर्स नेमके कुठे लोकेटेड आहेत, त्यांचं नेमकं ठिकाण काय आहे, भौगोलिक लोकेशन काय आहे, हे ट्रेस करणं अवघड किंवा अशक्य असल्यामुळे अशा प्रकारचे घडलेले गुन्हे ट्रॅक करून त्यांना भारतातल्या कायद्यानुसार शिक्षा देणं हे अत्यंत अवघड काम आहे.